नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग हिरा यूट्यूब चॅनलवर मी मयूर दटाले आपलं स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण एंटर बटन, स्पेस बटन, टॅब बटन याबद्दल कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे। तर स्पेस या बटनाचा कीस्ट्रोकमध्ये काउंट होतो का? तर हो, स्पेस बटन हे तुमचं कीस्ट्रोकमध्ये काउंट होते। तर हा स्पेस कुठं कुठं द्यायचा? तर तुम्हाला साधारणतः सगळ्यांनाच माहिती आहे की दोन शब्दांमध्ये स्पेस बटनचा वापर करायचा। परंतु आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी की दोन शब्दांमध्ये तर तुम्हाला स्पेस बटन वापरायचंच आहे, तसेच तुम्हाला पंक्चुएशन मार्क नंतर स्पेस बटनाचा वापर करायचा आहे, जसं की फुल स्टॉप, कॉमा, ब्रॅकेट यांच्यानंतर तुम्हाला स्पेस बटनचा वापर करायचा आहे। तसेच तुम्ही टायपिंग करत असताना नवीन पॅरा सुरू करायला नेक्स्ट ओळीवर जाण्यासाठी एंटर या बटनाचा वापर करता आणि तिथे नवीन पॅराच्या ओळीमध्ये, पहिल्या ओळीमध्ये तुम्ही चार स्पेस देता किंवा टॅब या कीचा वापर करता। तुम्ही ह्याच पद्धतीने टायपिंग करत असाल आणि टायपिंगची हीच एक आयडियल मेथड आहे। तर परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की MPSC स्किल टेस्टमध्ये तुम्हाला कुठेही नवीन पॅरेग्राफ येत नाही, तुम्हाला एकच मोठा पॅसेज येतो, त्याच्यामध्ये छोटे छोटे पॅरेग्राफ नसतात। त्याच्यामुळे तुम्हाला तिथे नवीन ओळ सुरू करण्यासाठी एंटर या कीचा अजिबात वापर करायचा नाही, तसेच तुम्हाला कुठेही चार स्पेस द्यायचे नाहीत, तुम्हाला टॅब या कीचा वापर करायचा नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्यावी। प्रॅक्टिस करत असताना जर तुम्हाला नवीन पॅरा येत असतील तर तुम्ही तिथे वापर करू शकता, नो प्रॉब्लेम। फक्त फायनल एक्झाममध्ये तसा काही वापर करू नका। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी सूचना आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कीबोर्ड बाबतीत कन्सेप्ट क्लिअर करून दिला होता की तुम्हाला आडवा एंटर बटन असलेला कीबोर्ड वापरायचा आहे, L-शेप बटन असलेला, एंटर बटन असलेला कीबोर्ड वापरायचा नाही। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये मी एका शॉपचा नंबर अवेलेबल करून दिला होता। तर कृपया करून कीबोर्ड संबंधित जर कुठली डिलिव्हरी असेल तर तुम्ही त्यांना कॉल करा, तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू नका, मला मेसेज करू नका। जर टायपिंग संबंधित कुठलीही अडचण असेल तुम्हाला MPSC टायपिंग स्किल टेस्ट संबंधित, तर तुम्ही मला मेसेज करा, कॉल करा, मी त्याचं उत्तर देतो। आणि त्यांना कृपया करून टायपिंग संबंधित कुठल्याही अडचणीसाठी कॉल करू नका, त्यांना याच्यामधलं काहीही माहिती नाही। फक्त कीबोर्ड संबंधित जर असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉईंट आणखी राहून गेला स्पेस बाबतीत की स्पेस हा जसा कीस्ट्रोकमध्ये काउंट होतो तसाच लक्षात असावं की स्पेस हा एररमध्ये सुद्धा काउंट होऊ शकतो। कसा? तर गरज नसताना दिलेला स्पेस, जिथे एक स्पेस हवी तिथे जर तुम्ही दोन स्पेस दिले तर ते तुमच्या एररमध्ये काउंट होते। तर अशा प्रकारे स्पेसचं महत्त्व तुम्हाला कळालं असेल। जर का तुम्ही स्पेसचा जास्त वापर केला गरज नसताना तर तुम्हाला पोस्ट मिळवण्यामध्ये सुद्धा स्पेस येऊ शकतो। त्याच्यामुळे कृपया करून स्पेस हे बटन व्यवस्थित वापरा। सहसा करून ते अंगठ्याने प्रेस करतो आणि तीच योग्य मेथड आहे। तुम्ही देत असलेल्या प्रतिसादावरून मला असं वाटते की आपल्या या टायपिंग टिप्स व्हिडिओ सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होत आहे। तर अशाच प्रकारे माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या टायपिंग हिरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।